अभिमानाची महाराष्ट्राच्या मावळ्यांची या राष्ट्राच्या सन्मानाची आयुष्याचे सार्थक करते देशासाठी मरणे देशभक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला धर्म शौर्य कर्म शौर्य प्राण शौर्य शौर्य उचलत नाहीये कुठे गेलेत कोणास ठाऊक बहुतेक स्विच ऑफ केला असा हॅलो हॅलो सावंत काकू रेवा बोलते अगं बाई रेवा का कशी आहेस तू मुंबई काय म्हणतीये मी मजेत आहे मला आधी सांगा आमच्या घरी कोणी आहे का कारण कोणीच फोन उचलत नाहीये हो ग सकाळपासून घराला कुलूपच आहे तू मोबाईल वर फोन केला होतास दोघांच्याही फोनवर ट्राय केलं आईचाही फोन लागत नाही आणि बाबांचाही नाही कुठे गेलेत कोणास ठाऊक कालपासून फोन ट्राय करते असेल बाई म्हणजे मला तर काही अजिबात सांगून वगैरे गेलेले नाहीयेत मी बघते काकू ठेवते फोन हा बर बर काळजी घे हा हो नक्की हॅलो शैला मावशी आई आली का ग तिकडे नाही नाही सहज फोन केला होता मी करते हा फोन बाय काका बाबा आले आहेत का तिकडे हॅलो सावंत काकू मी मावशीला काकांना बाबांच्या सगळ्या मित्रांना कॉल केला त्यांना काहीच माहीत नाहीये कुठे गेलेत कुणास ठाऊक बहुतेक मला आता कोल्हापूरला यावंच लागणार आहे मी आजच निघते बाय सरळ साधं आयुष्य जगण्यासाठी फक्त आपल्या माणसांचं प्रेम आवश्यक असतं यात जगण्यात अडचणी यायला लागल्या की माणसं चुकीच्या गोष्टींमध्ये आपल्या समस्यांवरचा उपाय शोधायला लागतात त्यातूनच अंधश्रद्धा जन्माला येते आणि भरकटलेली माणसं पुन्हा कधीच त्यातून सावरू शकत नाहीत आज ही सत्यकथा अशाच एका अंधश्रद्धेची आणि पोलिसांच्या धाडसी कारवाईची कधीपासून फोन लागत नाही असं म्हणाला आपण काल संध्याकाळपासून कोण कोण असतं अजून घरी माझे बाबा श्रीकांत भोसले आई वंदना आणि माझा 14 वर्षांचा भाऊ निरंजन आणि मी जॉबसाठी मुंबईला असते कधीपासून गेल्या महिन्यात शिफ्ट झाले आई वडिलांशी रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो ना हो म्हणजे 1-2 दिवसात ना माझा फोन असतोच त्यांना पण मी गेल्या महिन्यापासून इकडे आलेच नाहीये घराची चावी कोणाकडे असते आमच्या शेजारच्या सावंत काकूंकडे या सावंत काकू आमच्या शेजारी राहतात
नमस्कार. नमस्कार. अगदी जवळचे संबंध आहेत आमचे. अच्छा. तुम्हाला भोसले कुटुंब काही बोललं होतं का की कुठे बाहेर चाललोय वगैरे? नाही, काहीच नाही. हे बघ रेवा, सकाळपासून तुझ्या आई बाबांचा पत्ता लागत नाहीये, त्यांचा फोनही ट्रेस होत नाहीये. मला वाटतं काहीतरी गडबड आहे. तू एक काम कर, आधी आज जा आणि सगळ्या वस्तू नीट जागेवर आहेत की नाही ते चेक कर. जा खात्री करून घे. अरे वा, काय झालं? तिजोरी रिकामी आहे. काय होतं त्यात? आईच्या बांगड्या, नेकलेस, पाटल्या आणि माझ्या लहान भावाची अंगठी सुद्धा होती. आणि थोडेभर पैसे तरी असं त्यातलं काहीच नाहीये त्याच्यात. ही तुमची स्वतःची जागा आहे? हो, माझ्या बाबांनी 10 वर्षापूर्वीच घेतली आणि इथे बंगला बांधला. आता काय करतात ते? त्यांचा छोटासा बिझनेस आहे आणि आई घरच सांभाळते. जवळच कुणी नातेवाईक, काका, मावशी, आत्या वगैरे? सगळेच आहेत, पण तसं जवळ राहायला कुणी नाहीये. म्हणजे मी मुंबईला शिफ्ट झाल्यापासून आई, बाबा आणि भाऊ हे तिघेच इथे राहतात आणि सगळ्यांशी मिळून मिसळून असतात. ते असतात नाही, होते. म्हणजे साहेब, म्हणजे गेले काही दिवस त्यांचं वागणं बोलणं खूप विचित्र झालंय. म्हणजे पूर्वी ना भोसले बहिणी कधीही माझ्याकडे यायच्या, मी कधी त्यांच्याकडे गप्पा मारायला जायची, आम्ही जेवायला जायचो. पण हल्ली ना त्यांनी आमच्याशी सगळे संबंधच तोडलेत. काकू काय बोलताय तुम्ही? खरं तेच सांगतेय. पण का, काही विशेष कारण? नाही, म्हणजे तसं काही कारण असेल तर मला माहिती नाही. कारण त्या ना घराचे दरवाजेच उघडत नाहीत. म्हणजे काही बोलायला गेलं तर दरवाजा बंदच करतात. मला आठवत आहे साहेब, त्या रात्री भोसले बहिणी. अगं बाई, बाहेर गेल्यात का? दरवाजाला तर कडी आहे अजून. काय झालं? झोपला होतात का तुम्ही? अच्छा अच्छा, टी व्ही चाललाय. काय चाललंय? काय हवंय? हे दही हवंय, दही विरजणा करता. दही नाही आहे आमच्याकडं. हो का? ठीक आहे, काय हरकत नाही. ऐका ना, त्या कदम वहिनी आहेत ना, कदम वहिनी. धाडकन त्यांनी माझ्या तोंडावरच दरवाजा लावून घेतला. मला ना खूप विचित्र वाटलंय सगळं. म्हणजे माझ्याशी ते आजपर्यंत अशा कधीही वागल्या नव्हत्या. नंतर मी त्यांच्याशी बोलायला गेले नाही, त्याही माझ्याशी बोलायला आल्या नाहीत. पण याआधी तुमचे संबंध त्यांच्याशी कसे होते? चांगले होते की? हो, छानच होते. म्हणजे शेजारी नुसतं नावाला म्हणायचं, आम्ही अगदी असे नातेवाईकांसारखे एकत्र होतो. म्हणजे गेले काही दिवस भोसले कुटुंब एकूणच विचित्र वागत होतं. पण त्यांच्या या अशा वागण्याबद्दल तुमचं त्यांचं कधी बोलणं झालं? काही विषय निघाला? नाही हो साहेब, त्या माझ्या कधी समोरच आल्या नाहीत तर विषय होणार कसं सांगा ना. हे बघ रेवा, भोसलेंच्या कंपनीत आणि तुझ्या भावाच्या शाळेत आपल्याला चौकशी करायला हवी. हे बघ, आमच्या परीने आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो, तूही ट्राय कर. हो सर, नक्की. मी शक्य होईल तितक्या लोकांना विचारते. देवा, नको काळजी करूस तू. अगं, एखाद्या वेळी त्यांचा फोन बंद पडला असेल, काम झालं की येतील ना परत? हो काकू, मला सगळं कळतंय. पण त्याचे न सांगता कधीच कुठे गेले नाहीत, निदान एक मेसेज तरी करायचा ना. ते गेले, ते परत यायचे नाहीत. आता लांब गेले ते दुसऱ्या गावाला गाडीतून, आणि हे इथे शोधताय. यांना सापडणार आहेत ते. लांब गेले ते, लांब गेले. ही बाई कोण आहे? साहेब, तुम्ही लक्ष देऊ नका तिच्या बडबडीकडे. वेडी बाई आहे ती. आमच्या सोसायटीचा वॉचमन आहे ना लक्ष्मण, त्याची बायको आहे. वेडी झाली म्हणून त्यांनी सोडलंय तिला. ती काहीतरी बडबडत नाही आहे, काहीतरी महत्वाचं सांगते. तिने नक्कीच काहीतरी बघितलंय.
एक मिनिट. ताई मला ओळखलंस का? बाबा कोण तू? ताई मी तुझा तुझ्या भावासारखं आहे. मग तू मला सांग ना काय बघितलंस तू ते. मी का सांगू तुला? हे बघ मी तुझा भाऊ आहे की नाही मग तू मला सांगितलं तर आम्हाला मदत होईल. तो कोण जो चोर आहे ना मग त्याला आपण पकडू ना. हा चोर आहे तो. तो चोर आहे. रोज यायचा इथून गाडीतून गेला जी झोपमोड करायचा मी गाडीतच बसून राहायचा. मग हे भोसले दार बंद करून यायचे आणि त्याच्याबरोबर जायचे कुठेतरी लांब. पार पहाटे यायचे. कुठे जायचे काय करायचे कोणास ठाऊक. तू 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 बघितलं त्यांना? ओळखतेस त्यांना? आठ दिवस रोज यायचे. इथे गाडीत बसून राहायचा तो. गाडीतून कधी उतरलाच नाही तो. चेहरा चेहरा बघितलास तू त्याचा? चेहरा चेहरा नाही. तो गाडीतून उतरायचंच नाही. मला मला भीती वाटते त्याची. तू काळजी करू नकोस काळजी करू नकोस. मी आहे ना मी आहे ना. आणि शांतपणे राहा. जा सावकाश जा. मी बघतो काय करायचं त्याचं. रेवा काय प्रकार आहे हा? तुझे बाबा रात्री कुठे जायचे तुला काय माहिती आहे का त्याबद्दल? नाही सर मला हे सगळं आत्ताच कळत आहे. मला काहीच आयडिया नाही ते कधी आणि कुठे कशासाठी जायचे ते. त्यांना न्यायला येणारा माणूस कोण होता हे आपल्याला समजलं पाहिजे. तोच आपल्याला त्या तिघांपर्यंत पोहोचवेल. जैन सर. शिंदे त्या मिसिंग कंप्लेंट काय झालं? चौकशीत काही मिळालं का? सर भोसले कुटुंब एका रात्रीत गायब झालंय. त्यांच्या जवळच्या लोकांना त्यांच्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. त्यांचे नातेवाईक शेजारी सगळीकडे चौकशी केली तर ते हल्ली विचित्र वागत होते जास्त कोणाशी बोलत नव्हते एवढंच समजून आलं. हां सर त्यांना जो रात्री न्यायालयाचा ना माणूस त्याची खबर काढायला हवी. ते तिघही त्याच्याबरोबर जात होते म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्या मुलाच्या शाळेत काही माहिती मिळाली का? हो सर आदल्या दिवसापर्यंत तो रेग्युलर होता. पण त्याचंही वागणं हल्ली बदललेलं होतं. तोही शांत शांत राहायचा असं शिक्षकांकडून कळलं. एक काम करा त्याच्या मित्रांची बोला आणि काही माहिती मिळतं का बघायला हवी. आपल्या माणसांना कामाला लावा आणि आपण मुद्दाम काहीतरी खणून काढतो ना असं जाणून देऊ नका. हो सर. काय होतं ना बऱ्याच वेळेला ह्या अशा केसेसमध्ये मुलंच खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतात. आता जो कोणी माणूस आहे त्याला कुणीतरी बघितलं असेलच ना? हो सर एका बाईने बघितलं आहे पण लांबून आणि ती थोडी वेडसर आहे. तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे. नाही शिंदे ती जे सांगेल ना ते महत्त्वाचं सांगणार आहे आणि ते खरं सांगणार आहे. एक काम करा की जोपर्यंत हे भोसले कुटुंब मिळत नाही ना तोपर्यंत त्यांच्या घराच्या बाहेर काही साध्या वेशातले पोलिसांचा पहारा ठेवा. आणि त्यांची ती मुलगी काय नाव म्हणाला तिचं? रेवा सर. हा रेवा काय ती सध्या आता एकटी असेल तिला भीती वाटता कामा नये किंवा तिच्या जीवाला कुठलाही धोका होता कामा नये. कसं आलं इथे? घरातल्या कोणाचा या गोष्टीवर विश्वास होता? नाही सर हे असलं काही माझे आई बाबा कधीच करायचं नाही. मला वाटतंय कोणतरी दुसऱ्याचं काम आहे. शक्य आहे पण बाहेरचं कोणीही तुझ्या आई वडिलांच्या परवानगीशिवाय कपाटात असली वस्तू ठेवू शकत नाही. हे बघ एकतर त्यांनी हे स्वतः ठेवलंय किंवा त्यांना हे ठेवायला कुणीतरी भाग पाडलंय. हे बघा सर कोल्हापूरच्या एका चांगल्या घरात राहणारं सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंब एकाएकी गायब झालं होतं. त्यांचा कुठलाच ठावठिकाणा लागत नव्हता.
आतापर्यंत साधं सरळ आयुष्य जगलेल्या या कुटुंबाच्या घरी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वस्तू आढळून आल्यामुळं गूढ आणखी वाढलं होतं. जैन सर, सर मी आत्ताच भोसलेंच्या घरी जाऊन आलो. ते लोक चांगले शिकलेले आहेत आणि त्यांच्या घरी असं लिंबू मिरची वगैरे. शिंदे, शिकलेले लोक अंधश्रद्धेच्या आहारी जात नाहीत असं कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, अंधश्रद्धा ही अशी कीड आहे जी माणसाच्या मनात चोरट्या मार्गाने जाते आणि त्याचं संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते. या भोसले कुटुंबाच्या बाबतीत असंच काहीतरी घडलेलं असावं असं मला वाटतंय. त्यांच्यावर कोणीतरी प्रचंड दडपण आणत होतं किंवा स्वतःच्या तालावर नाचायला लावत होतं हे नक्की आहे. त्याच्याकडे आणखीन काही माहिती मिळाली? घरातले सगळे दागिने गायब आहेत. भोसलेंनी त्यांचं बँकेतलं अकाउंट रिकामं केलं. तसंच त्यांच्या मुलीने मला पासबुक दाखवलं तर बँकेतले सगळे पैसे काढून घेतलेत असंच दिसतंय. याचा अर्थ पैसे आणि दागिने घेऊन भोसले स्वतःच कुठेतरी गेलेत. त्यांनी स्वतःच्या मुलीला काही सांगितलेलं नाही किंवा शेजारी पाजारी सुद्धा काही कळून दिलेलं नाहीये. हे प्रकरण वाटतं इतकं सोपं नाहीये शिंदे. आपल्याला ही केस वेगळ्या पद्धतीनं हाताळावी लागणार आहे. यस सर. एक काम करा, आपल्या खबरींना तुम्ही कामाला लावा. ह्या भोसले कुटुंबाचे गेल्या काही दिवसातले व्यवहार काय होते, ते कुठे जात होते, कोणाला भेटत होते सगळं खणून काढा. आणखीन काही घडू नये ना याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. यस सर. कामाला लागा. माझे वडील बेपत्ता आहेत साहेब. नाव काय तुझं? बिरन. आणि वडिलांचं अरुण खामकर. तसं आम्ही दोघच असतो घरी. परवा ते सांगलीला आमच्या गावी जातो म्हणून सांगून गेले आणि ते तिकडे पोहोचलेच नाहीत. परवा? मग तुला आज कसं कळलं? साहेब, मी माझ्या प्रोजेक्टमध्ये बिझी असतो. काल मला त्यांना कॉल करायला जमलं नाही. सो आज गावी कॉल केला तर कळलं की ते तिकडे पोहोचलेच नाहीये. तिकडे तसं त्यांनी काही सांगितलेलं का मी येणार आहे नाही येणार आहे वगैरे? नाही साहेब. पण काका तर म्हणाला की गेल्या 8 दिवसात बाबांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे त्यांच्याशी. मग तुला असं काही वेगळं जाणवलं का त्यांच्या वागण्या बोलण्यात, म्हणजे कुठे जातोय येतोय वगैरे ते काही तुला बोलले होते का? नाही साहेब. वेगळं म्हणजे हल्ली ते माझ्याशी नीट बोलत नव्हते. नेहमी स्वतःच्या तंद्रीत असल्यासारखे असायचे आणि मी काही विचारलं तर ते नीट उत्तरच देत नव्हते. कुठे राहता तुम्ही? सायंतारा सोसायटी. सायंतारा म्हणजे निर्मणी सोसायटीच्या बाजूला? होय साहेब. का? काही नाही, सहजच. चला, आपल्याला तुमच्या सोसायटीत जावं लागेल. हे घर तुमचं स्वतःच आहे? होय साहेब. आणखी कुठे दुसरीकडे जागा? नाही साहेब. पण आणखी एक कोल्हापुरात फ्लॅट होता आमचा, काही महिन्यांपूर्वी बाबांनी तो विकून टाकला. का? काही विशेष? विशेष असं काही नाही साहेब, पण तो फ्लॅट त्यांच्या नावावर होता ना, सो मीही त्यांना काही विचारलं नाही. तुमच्या बाबांचा स्वभाव कसा होता? म्हणजे लोकांशी मिळवून घ्यायचे की भांडणं वगैरे? नाही साहेब, नाही साहेब. खूप जॉली होता स्वभाव त्यांचा. पण साहेब हल्ली एक विचित्र पद्धतीने रिॲक्ट व्हायचे, म्हणजे चिडचिड करायचे आणि बघल तेव्हा टेन्शन मध्ये असायचे. हे काय साहेब? हे काही दिवसांपूर्वी बाबांनी लावलेलं आणि याच्याबद्दल विचारलेलं मी, पण मला तसं काही सांगितलं नाही त्यांनी. हे बघा सर, हा लिंबू कपाट्याखाली गावलाय. हे कसं आलं तुमच्या घरात? साहेब याच्याबद्दल मला खरंच काही माहिती नाही हो. आणि माझे बाबा अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे नव्हतेच. बघा, तुम्ही आत्ता बोललात की तुमचे बाबा विचित्र वागत होते, मग आणखी काय बघितलं तुम्ही? एक गोष्ट सांगू शकतो साहेब, माझे बाबा ना रात्री अपरात्री कधी घराच्या बाहेर पडायचे आणि कुठे जायचे ते कधीच सांगत नव्हते. एकदा रात्री मी सहज उठलेलो आणि पाहतो तर Thank you.
सर आपल्याकडे जी दुसरी मिसिंग कंप्लेंट दाखल झाली आहे ते खामकर आणि आधीचे भोसले या दोघांच्याही सोसायट्या शेजारी शेजारी आहेत आणि दोघांच्याही बाबतीत घडलेल्या गोष्टींमध्ये बरंच साम्य आहे. त्या दोन्ही फॅमिलींचा एकमेकांशी काही संबंध नव्हता ना? नाही साहेब, मी विचारलं तसं त्यांना, ते खामकर त्या भोसलेंना अजिबात ओळखत नव्हते असं म्हणजे त्यांच्या मुलांनी सांगितलं. त्या दोघांनाही न्यायला येणारा हा माणूस दोन्ही फॅमिलीजना ओळखत होता हे मात्र नक्की. हो, आपल्याला हातावर हात धरून बसून चालणार नाही. ह्या मिसिंग फॅमिलीज अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या होत्या हे मात्र नक्की आहे. आपल्याला जर ही केस सॉल्व करायची असेल तर नजरबंदीचा खेळ खेळावा लागेल. या सर. साहेब एकदम बेस्ट सोसायटी आहे, पूर्ण कोल्हापुरात तुम्हाला असलं लोकेशन कुठे मिळणार नाही साहेब. या ना साहेब, तिकडे कशाला थांबलाय? किती बंगले आहेत ह्या सोसायटीमध्ये? साहेब फक्त 12 बंगल्याची सोसायटी आहे, सगळी स्पेशियस जागा आहे साहेब. इथल्या सगळ्या सोसायटी अशा आहेत साहेब. या आत तर या. हेच मेन गेट हेच? होय साहेब. आणि इथून साहेब मार्केट सुद्धा एकदम जवळ आहे. तुम्हाला सांगतो साहेब, हा बंगला जर तुम्ही घेतला ना तर तुमचा धंदा दुप्पट चौपट होतो का नाही बघा साहेब. या ना, आत या. हो आलो. बघा साहेब, आवडलं ना तुम्हाला, आता डील फायनल करून टाकूया. तुम्ही नाव काढाल माझं. हो खरंच मला घर आवडलंय. बर माझ्या बजेटमध्ये बसवून दिलं ना तर माझ्याकडनं तुम्हाला 10% जास्त कमिशन देईन मी. थँक्यू हा साहेब, थँक्यू. आणि तुम्हाला अजून काही लागलं ना साहेब तर बिंदास सांगा, सगळा बंदोबस्त आहे आपल्याकडे. नाही सध्या काही लागणार नाही, सगळं आहे इथे. नमस्कार, मी मिसेस सावंत. हो नमस्कार. तुम्ही राहायला येत आहे का इथे? हो काय, आजपासूनच. अच्छा, वा 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 वा, बरं होईल. तुमच्यासारखी फॅमिली शेजारी आली तर फार बरं वाटेल. नाव काय म्हणाला? सुधाकर पोटफोडे. वा वा वा, घ्या महालक्ष्मीचा प्रसाद घ्या. आणि कुटुंबाला कधी आणताय बंगला पाहायला? सध्या तरी मी एकटाच राहणार आहे इथे. आम्ही सांगलीचे आहोत, व्यवसायाच्या निमित्तानं मी इथे राहायला येणार आहे. बघूया कसं जमतंय ते. जमेलो, सगळं व्यवस्थित जमेल अगदी, काही काळजी करू नका. बरं मी इकडे शेजारी राहते, काही लागलं तर मला जरूर सांगा. हो हो, सांगेन ना, नक्की सांगेन. शेजार धर्म पाळणारी माणसं आहोत आम्ही. हो सांगेन ना, नक्की सांगेन. येऊ मी. हो आणि काय हो, इथे काही सिक्युरिटीचा प्रॉब्लेम नाही आहे ना साहेब? तसं काही काळजी करू नका, इथं तसं काही वेडवाकडे झालेलं नाही. बिंदास राहा साहेब तुम्ही इथे. मॅडम आपण ते पाण्या बिण्याचं जरा बघूया ना, काय व्यवस्था आहे ती. जरा या ना. हो या. शिंदे, मला हवं होतं असंच घर मिळालंय. हो भोसलेंच्या सोसायटीतच आहे. हा रिसेलचा आहे पण वेल फर्निश्ड आहे. ओके सर. मी इथे राहायला आलो की बऱ्याचशा गोष्टींवर मला लक्ष ठेवता येईल, तेव्हा लवकरात लवकर प्रोसिजर पूर्ण करतो मी. सर तुम्ही तिथे एकटेच राहणार आहात तर प्लीज स्वतःची जरा काळजी घ्या. काळजी करू नका शिंदे, धोका पत्करायचा नसेल तर पोलीस ड्युटी करताच येणार नाही आपल्याला. तुम्ही तुमच्या लेवलवर तपास सुरू ठेवा, मी इथे बघतो काही मिसिंग लिंक्स मिळत आहेत का. सर भोसले आणि खामकरांना ज्यांनी गायब केलं आहे ना त्याच्यापर्यंत आपल्याला आता नक्की पोहोचता येईल. आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायची गरज नाही आहे शिंदे, तोच माणूस आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. ओके सर. हो हो मीच बोलतोय. हो देणार आहे मी, तुमचे पैसे देणार आहे मी, नाही म्हणत नाही. हो हे बघा, अहो माझी माझी नोकरी नाही आहे, माझा धंदा आहे आणि धंद्यात वर खाली होतं हे तुम्हाला माहिती आहे ना. अवे नाही कुठे म्हटलंय तुम्हाला. एक एक काम करा, हे बघा मला 1 महिन्याची मुदत द्या, मी तुम्हाला पैसे देतो. अहो तुमचे पैसे बुडून मी कुठेही जाणार नाही आहे, पैसे देणार आहे तुमचे. अहो 1 महिन्याची मुदत द्या म्हटलं ना तुम्हाला मी. आणि बघा आता सारखा सारखा तुम्ही मला फोन करू नका, मीच तुम्हाला फोन करीन उलट. Oh, my God.
पाटील पोंगळे जा तिकडे बघा, जा का तुम्ही तिकडे बघा, काय मिळतं का सांगा. चेहरे ओळखण्याच्या पलीकडे गेलेत. हे त्या सोसायटीतले तर मेंबर नसतील. सगळ्यांना एकाच मोडसने मारलंय, डोक्यात दगड घातलाय. हॅलो सर, इथे गावाबाहेरच्या डोंगरावर काही बॉडी मिळालेत. हां, आपल्या पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट नोंदवलेलं ना, त्यातलेच हे लोक असतील असं वाटतंय. मी चौकशी करतो. हां इकडे इकडे सर, सर महिलेची बॉडी पडल्या बघा इथे. नक्की ते भोसले कुटुंबच असणार. हिच्या पण डोक्यात दगड घालून मारले. जाधव सगळ्या बाड्या पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. हो सर. पोटफडे साहेब. हो नमस्कार, मी प्रदीप सातोसकर. एक काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे? हो माफ करा साहेब, पण तुमच्याकडे जरा पैशांचे प्रॉब्लेम आहेत ना. नाही म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं हे? नाही, परवा दिवशी तर तुम्ही कोणाशी तरी बोलत होतात ना, तेव्हा ऐकलं मी टपरीवर. अच्छा असं होय. काय ना, धंद्याचे प्रॉब्लेम चालू आहेत. हां कर्जदार मागे लागलेत ना. कसं आहे या बाबतीत मी तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही माझी मदत? हो साहेब. नाही हे बघा, म्हणजे मला कर्ज घेणं परवडणार नाहीये. तुम्ही कुठल्या बँकेकडनं आला? नाही नाही कर्ज नाही, जरा वेगळा उपाय करायला लागेल. म्हणजे कसला उपाय? मी ते तुम्हाला सांगतो ना. मला फक्त एवढं सांगत, तुम्हाला रात्री वेळ आहे ना? इथे कशासाठी? काय आहे? नाही नाही घाबरायचं नाही, अहो घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. आता कसं आहे, हे तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचं आहे. ही बाहुली ही तुमच्या घरात तुम्ही ठेवायचं. कसं आहे, तुमच्या घरावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे ना, आणि तुमचा बिझनेस पण जरा नाही. हो पण अहो हे काही बोलायचं नाही, सगळं समजतं आम्हाला. आता मला सांगा, हे तुम्ही न सांगता मला कळलं का नाही? फक्त तुम्ही आमच्या महाराजांना भेटा. महाराज? हो सगळ्या समस्या दूर करतील. कोण महाराज आहेत? अवतारी महाराज. नाही ते तुम्हाला मी सगळं उद्या सांगतो. हा फक्त हे तुमच्या घरी ठेवा आणि आपण भेटू परत. आणि एक म्हणजे बाहेर कोणाला सांगू नका बरं का? नाही 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 चालेल, येतो मग. शिंदे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तो माणूस आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल, तो आलाच. सर तो तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे ना, त्याच वेळी त्याला उचलूया. आत घेऊन ठोकला ना सगळं ओकेल सर तो. नाही शिंदे, आपल्याला घाई करून चालणार नाही. इथं फक्त सापाची पिलावळ आहे. खरा विषारी नाग आहे तो बिळात दडून बसलाय. त्याला बाहेर काढायचं असेल तर काहीतरी आमिष दाखवावं लागेल. युक्तीनं बाहेर काढायचं आणि मग ठेचायचं. आपल्या टीमला तयार राहायला सांगा. येस सर. माझ्या मेसेजची वाट बघा. ओके कामाला लागा. साहेब मी बोललो आमच्या महाराजांशी, तुम्हाला ते मदत करायला तयार आहेत. बरं आता आपल्याला काय करायचं आहे? नाही ते मी सगळं सांगतो तुम्हाला, पण मी घरी ठेवायला त्या तुम्हाला वस्तू दिल्या होत्या, त्यांनी काही फरक पडला का नाही?
हो खरं सांगू म्हणजे खूपच फरक पडलाय. काय ना मला दोन नवीन ऑर्डर्स मिळाले आणि माझी थकलेली जी बिलं होती ना पेमेंट्स ते पण मला मिळालंय. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आमचे महाराज आहेत ना ते योगी पुरुष आहेत. हो ते ना त्यांनी स्वतः हे मंत्रून दिलंय आणि ते कुणालाही असं भेटत नाहीत. ठराविक लोकांनाच ते आपली शक्ती देतात, त्यांचे प्रॉब्लेम सोडवतात. त्यापैकी तुम्ही एक नशिबवान म्हणायचं. आता मी काय करायचं हे तुम्ही मला सांगितलं नाही. अगदी सोपं आहे. तुमची जी पैशांची जी समस्या आहे ना ते अगदी दूर होणार. पैसे डबल टिबल होणार. काय सांगताय? काय पैशांचा पाऊस पडणार साहेब. पैशांचा पाऊस. पैशांचा पाऊस. आमचे अवतारी महाराज त्यांच्या शक्तीने एका गुप्त ठिकाणी पैशांचा पाऊस पाडणार. काय सांगताय? काय तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य एवढं बदलून जाईल ना की तुम्हाला खरंच नाही वाटणार. प्रदीप जी खरं सांगू का? तुम्ही मला हे सांगितलं ना माझ्या मनावरचं टेन्शनच गायब झालेलं आहे आता. आणि तुम्ही जे काही सांगाल ना ते करायला मी तयार आहे. शाबास, मग झालं तर. आता मला फक्त एवढं सांगा तुमच्यावर किती रुपयांचं कर्ज आहे? 12 लाखांचं कर्ज आहे. 12 लाख म्हणजे तुमचं सगळं एका फटक्यातच होणार तर. हो फक्त थोडे पैशांची व्यवस्था करावी लागेल तुम्हाला. थोडे म्हणजे किती? फक्त 2 लाख म्हणजे तेवढ्या पैशांची होईल ना व्यवस्था? 2 लाख रुपये म्हणजे आत्ता माझ्याकडे नाही आहेत पण मी काहीतरी व्यवस्था करतो. चालेल चालेल. आज दिवसभरात तुम्ही व्यवस्था करून ठेवा आणि मी रात्री न्यायला येतो तुम्हाला. तयार राहा रात्री 12 वाजता. आणि टेन्शन विसरून जा. हॅलो सर. शिंदे आपली टीम तयार आहे ना? हो सर. कधी निघायचं आहे? आज रात्री निघावं लागेल. मी तुम्हाला आज रात्री कळवतो. ओके सर. तुम्ही एकटेच जाणार आहात त्यांच्या बरोबर? हो. त्याला कुठलाही संशय आला तर आपला सगळा प्लान फिसकटेल. हो सर. पण ती माणसं खूप भयानक आहेत. त्यांनी तुमच्यावर काही दगाफटका केला तर? काळजी करू नका शिंदे. मी कोणालाही घाबरत नाही. जनतेचं रक्षण हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. तेव्हा एवढी रिस्क घ्यावीच लागेल. फक्त तुम्ही मला नीट कव्हर द्या. यस सर. सातोस कर, नक्की कुठे जायचंय आपल्याला? हे इथं वर. हा हवं तर घेऊ का बॅग मी? नाही ठीक आहे, माझ्याकडे ठीक आहे. नाही तुम्हाला चढायला त्रास नको ना. अरे कोण एवढ्या लांब कशाला घेऊन आला तो तुम्ही? अहो साहेब, आता शहरात किती राडा असतो तुम्हाला माहिती आहे ना. कसं आहे, अशी कामं करायची असतील ना तर अशा शांत ठिकाणीच यावं लागतं. त्रास होत नाही ना कोणाचा. म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही आहे ना. सगळं ठीक होईल ना? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. झालं तर चला. नाही नाही, काय ना, ह्याच्या आधी कधी असं केलेलं नाही ना, म्हणून जरा मला काळजी वाटते. कसली काळजी? कसली काळजी? आता ना तुमच्या 2 लाखांचे 20 लाख होणार. तुम्हाला स्वतःला सुद्धा खरं नाही वाटणार. अहो आमच्या महाराजांकडे खूप सिद्धी आहे. अजिबात काळजी करायची नाही. चला आता बोलू नका, दमाल होईल तुम्हाला. चला इथे जवळ आलोच. इथे यायला काही त्रास तर नाही ना झाला तुम्हाला? नाही महाराज. आणि इच्छित गोष्टी मिळवण्यासाठी थोडाफार त्रास तर सहन करायलाच हवा. काय बरोबर ना? होय महाराज. आता तुमच्या सगळ्या समस्या सगळ्या चिंता माझ्यावर सोडा. आजची रात्र तुमच्यासाठी शुभ आहे.
तुम्ही नक्की चिंतामुक्त होणार. धन्यवाद महाराज. तसं झालं तर उपकारच होतील आपले. आम्ही कोणावर उपकारासाठी नाही तर लोकांच्या कल्याणासाठी हे कार्य करतो. आता आम्ही जो सांगील तो मंत्र म्हणा आणि काही क्षण डोळे मिटून शांत बसा. फक्त मंत्राचा जप करीत. अहो पण ते पैशांचा पाऊस पडणार. पैशाचा पाऊस नक्कीच पडणार. पण तुम्ही मधीच डोळे उघडायचे नाही आणि मंत्र म्हणायचं थांबायचं नाही. माझ्या तपस्येत विघ्न आलं तर सगळी मेहनत वाया जाईल आणि पुन्हा हे कार्य कधीच होणार नाही. ठीक आहे महाराज, तुम्ही जसं सांगाल तसं करायला तयार आहे. मी सांगितलेलं साहित्य आणलं तुम्ही? आणले ना महाराज. पोटपोडे हो बॅग दाखवा ना ती. हो हो हो. वा सुंदर. 2 लाख आहेत. या 2 लाखाचे 20 लाख नक्की होणार. पैशाचा पाऊस पडणार. पण मधीच डोळे उघडू नका आणि मंत्र म्हणायचं थांबू नका. नाही महाराज. करूया सुरुवात. होय महाराज. ओम फट स्वा स्वा स्वा. ओम क्लीम क्लीम फट स्वा स्वा स्वा. ओम क्लीम क्लीम फट स्वा स्वा. ओम फट स्वा स्वा स्वा. ओम क्लीम क्लीम फट स्वा स्वा स्वा. ओम क्लीम क्लीम फट स्वा स्वा. पाटील घेऊन जा ना. काय चाललंय? कोण आहे तुम्ही? सोड मला. अरे या दोघांना घेऊन जा. चांगला चमत्कार दाखवू येतो ना आपला. चल चल. अरे चल. सर तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही शिंदे, तुम्ही वेळेत आलात म्हणून मी वाचलो. गुड जॉब. कसला गुड जॉब सर? अहो जीवात जीव नव्हता आमच्या. तुम्हाला काही झालं असतं ना तर? शिंदे, पोलिसांच्या मागे जनतेच्या विश्वासाचं बळ असतं. चांगली कामगिरी करताना आपल्याला कधीच काही होणार नाही. आपण एवढी रिस्क घेतली नसती तर हे नराधम आपल्या हाती लागलेच नसते. आता ह्यांना आपला चमत्कार चौकीत दाखवूया. यस सर. काय रे, नाव काय तुझं? अवतारी महाराज. हे असले कपडे घालून कोणी अवतारी महाराज होतं का रे? खरं नाव सांगा तुझं. बोल. म्हणतो साहेब, माझं मूळ नाव संदेश काळभोर. मूळचा सातार जिल्ह्यातला आहे मी. इकडं काहीतरी कामधंदा करून पोट भरण्यासाठी आलो. असले धंदे करायचं कधी सुचलं? कोणी आयडिया दिली? मी ते कोल्हापुरातल्या टपरीवर चहा प्यायला जायचो. तिथं बसलेलो असताना बऱ्याच लोकांच्या काही काही गोष्टी माझ्या कानावर पडायच्या. व ते भोसले पण टपरीवर आले होते. काय भोसले साहेब, बऱ्यासानी अहो असता कुठं? आहे रे, इथंच आहे, जरा कामात आहे. अच्छा. अहो मी मोठमोठ्या लोकांना सांगतो की माझ्या इथं मोठमोठी लोक चहा प्यायला येतात म्हणून, आणि तुम्हाला एवढं कसलं मोठं काम हो? अरे काय सांगू बाबा, जरा टेन्शन आहेत बिझनेस मधली. मध्ये ते आमचं एक युनिट बंद पडलं ना, तेव्हापासून सारखे प्रॉब्लेम सुरू आहेत बघ. परवा काय मी म्हणत होतो मुंबईला जाणार आहेत म्हणून. हा हो हो हो, बरोबर बरोबर, नोकरीसाठी जाणार आहे ती तिकडं. आता तिच्या पण लग्नाचं बघायला हवं, त्याच्यासाठी खर्च आलाच. माझी तर देणी इतकी वाढली आहेत. पैसा आणणार कुठनं सांग ना? काय करायचं काय कळत नाही बाबा. आधीच कर्ज झाले डोक्यावर. होईल होईल काहीतरी.
बघूया काय होतंय ते. नाही झालं ना तर मात्र अवघड. काहीतरी बाहेरचा उपाय करावा लागणार. साहेब, लोकांना फुकट मिळालेल्या पैशांची हवा असते. त्यासाठी काय पण करायची त्यांची तयारी आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. ते असले काहीतरी उपाय करून पैसे मिळतात असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या ह्या समजुतीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा असं माझ्या मनात आलं. म्हणून मी प्रदीपला हाताशी धरून हा खेळ खेळायला सुरुवात केली. आईला संध्या, तू तर फारच बदललायस रे. अजिबात ओळखता येत नाही तुला. आजपासून मी संध्या नाही, महाराज आहे. अवतारी महाराज. अवतारी महाराज आईला नाव मस्त आहे पण संध्या नाही. नाही अवतारी महाराज. पण मी काय करायचं? तुझं काम एकच, गळाला मासा कसा लागेल हे बघायचं आणि माझ्यापर्यंत यायचं. हा, पुढं काय करायचं ते मी सांगेलच तुला. अच्छा. तेव्हापासून मी अशी माणसं येरायला सुरुवात केली. याने कुठेही बाहेर पडायचं नाही, आपला खरा चेहरा कुणालाही दाखवायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं. भोसलेना पैशाची गरज होती. साधू महाराजांच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडणार असं आम्ही त्यांना दाखवलं. मग ते तयार झाले. मग आम्ही त्यांना एका सुनसान डोंगरावर घेऊन गेलो. आणखीन किती खून केलेत तुम्ही? बोल, आणखीन किती खून केलेत? सहा जणांना मारलत. खोटं बोलतोस आणि इकडे आता कबूल करतोस का घालून? आम्हाला 8 बॉडीज मिळाल्यात, सगळ्यांची ओळख पटलेली आहे. आता तू स्वतः कबूल करतो का खालू आतमध्ये? अरे बोल ना. 8 जणांना मारलं आम्ही. आठ जणांचे खून केलेत तुम्ही, 8 लोकांना मारलं तुम्ही फक्त पैशांसाठी. अरे असेल एखाद्याला पैशाची हाव. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी टेन्शन असतात आणि त्यातनं त्याला बाहेर पडावं असं वाटत असत. त्याचाच तुम्ही गैरफायदा घेतलात. तुम्ही मारलं त्याला? अहो साहेब, काही लोकांना यांनी फितवलंय. मूल व्हावं, नोकरी देतो असं खोटं सांगून पैसे उकळलेत आणि डोंगरावर नेऊन त्या लोकांना ठार केले या दोघांनी. तुम्हाला ठेचायचंच होतं आम्हाला. तुम्हाला ठेचायचंच होतं पण आमच्याकडे पुरावा नव्हता. आमच्या जाळ्यात अडकवण्यासाठी आम्ही एक प्लान रचला. त्यात तुम्ही स्वतः याल याची आम्हाला खात्री होती आणि तसंच झालं. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, स्वतःच्या समस्यांमधनं बाहेर येण्यासाठी तुम्ही जे जे सांगाल ते करत गेले, त्यांना जीवे मारलत तुम्ही. जीव घेतला त्यांचा तुम्ही. 8 जणांना मारलत, 5 कुटुंब उद्ध्वस्त केलीत तुम्ही. तुम्हाला जोपर्यंत फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. डोळस म्हणे, मनाचा कौल घेऊन एखाद्या गोष्टीवर ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा, आणि आंधळेपणानं बुद्धी गहाण टाकून केलेलं काम म्हणजे अंधश्रद्धा. भारतानं आज सर्वच बाबतीत खूप प्रगती केली असली तरी अंधश्रद्धा आणि त्यातून केली जाणारी गैरकृत्य हा आपल्या समाजाला लागलेला शाप आहे. अजूनही अंधश्रद्धेतून अनेक निरपराध माणसांचे बळी जात आहेत, घरदारं उद्ध्वस्त होत आहेत. हे रोखण्यासाठी आता समाजातल्या सुजाण नागरिकांनीच पुढं येऊन पोलिसांची आणि सरकारची साथ द्यायला हवी. गुन्हे रोखण्यासाठी तत्पर असलेल्या पोलिसांना सर्व प्रकारे मदत करायला हवी, तरच आपला देश खऱ्या अर्थानं विज्ञान युगात असल्याचं आपल्याला अभिमान